नमस्ते मित्रांनो, सुरेश रमेश केरकर प्रस्तुत कोंकण विस्तार आपल्या या नवीन YouTube चॅनल वर आपले स्वागत आहे। या नवीन YouTube चॅनल वर आपल्याला कोंकणात होणाऱ्या प्रगतशील कामाबाबत वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी व्हिडिओज मिळतील। नक्की काय बदल होत आहेत याबाबत कोंकणवासी अजून जागरूक नाही आहेत। हे डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवताना जनहिताच्या ज्ञानासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की यूट्यूब, ट्विटर, फेसबुक व इतर ठिकाणाहून कंटेंट घेतले आहे। चला मग या नवीन डॉक्युमेंटरी व्हिडिओ मध्ये राष्ट्रीय महामार्ग 66 ज्याला मुंबई गोवा महामार्ग म्हटले जाते त्याबाबत अधिक माहिती घेऊ। चला मग तयार झालेला रस्ता बघू। वडखळ नाका राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई गोवा महामार्ग हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे। जवळपास पूर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टी जवळून 1269 किलोमीटर धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची या शहराशी जोडतो। कर्नाळा अभयारण्य जवळून जाणार महामार्ग संगमेश्वर, रायगड, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर व कालिकत ही राष्ट्रीय महामार्ग 66 वरील काही महत्त्वाची शहरे आहेत। राष्ट्रीय महामार्ग 66 हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे। पनवेल ते पोलादपूर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे चौपदरीकरण केले जात आहे। 10 टप्प्यांत त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन असून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्याने चौपदरीकरणाचे काम केले जात आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमारेषा मधील महामार्ग सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग 66 हा कोकणातील गावांना मुंबई सोबत जोडणारा एकमेव दुवा होता। मुंबई गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग 66 चौपदरीकरणाचा आढावा घेऊन कामाला सुरुवात केली आहे। सिंधुदुर्ग नगरी आतापर्यंत 143 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण करण्यात आले असून पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर रस्त्याचे काम जून 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे तर इंदापूर ते झारा दरम्यानचे काम मार्च 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। कणकवली ते तरळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आतापर्यंत 93% जमिनीचे संपादन केले आहे। चौपदरीकरण व अन्य कामांवर 11,500 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे। महामार्गालगत ट्रॉमा केअर सेंटर, ट्रक बे तसेच प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। संपूर्ण महामार्ग सौर दिव्यांनी उजळणार असून तशी रचना करण्यात आली आहे। झारप ते बांदा मधील झालेल्या महामार्गाचे काम मुंबई गोवा महामार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात चालू आहे।
या महामार्ग चे काम झाल्यावर मुंबई ते गोवा मधील प्रवास अंतर हे 12 ते 14 तासावरून 7 ते 8 तासात पूर्ण करता येईल असा अंदाज बाळगण्यात येत आहे। आता आपण चालू असलेल्या कामाबाबत आढावा घेऊ। गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग आला असून आतापर्यंत 143 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आलं आहे। हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। या महामार्गावर इंदापूर रायगड ते झारा सिंधुदुर्ग या 366 किलोमीटरच्या पट्ट्याचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरू आहे। हा संपूर्ण रस्ता काँक्रीटचा असणार आहे। किलोमीटर रस्त्याचं काँक्रीटीकरण युद्धपातळीवर एकाच वेळी सुरू आहे। महामार्गाचे चौपदरीकरण करत असतानाच 5 मीटर रुंदीचा दुभाजक ठेवून त्यात वृक्षारोपण व दिशादर्शक फलक लावले जाणार आहे। 366 किलोमीटर अंतरात 6 टोल प्लाझा असतील। महामार्गावर कशेडी घाट, भोसते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोणे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, किंचुली घाट इतके सगळे घाट येतात। महामार्गावरील खड्ड्यांमुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून सातत्याने केली जात आहे। सध्याचा कामाचा वेग पाहता या वर्षी नाही तर पुढील गणेशोत्सवापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल अशी आशा कोकणवासियांना वाटत आहे।